बीएससी मिटींग आसली आयज बिजनेस एडवायजरी कमिटीची, कितें डिस्कस जालें? सेम शेड्यूल आसा काय कितें चेंजीस बी जाले? ना, शेड्यूल इज द सेम. जे बीएससी कमिटी मिटींग जे पण आहे, फर्स्ट 3 days इज द डिस्कशन ऑन द बजेट आणि 15 days देर इज डिस्कशन ऑन डिमांड्स ऑन ऑल द डेज. आमी आमगेली ऑब्जेक्शनां फायल केली. ऑब्जेक्शन इन द सेन्स, आज जेन्ना 27 आमदारां मदें 27 आमदार, 12 मिनिस्टर, एकलो स्पीकर आनी चोयल्यार ऑलमोस्ट 20 MLAs हॅव क्वेश्चन दीस गव्हर्मेंट. दॅट मिन्स दीस गव्हर्मेंट देर इज एब्सोल्युटली नो क्रेडिबिलिटी, देर इज अ फेलियर इन दी एडमिनिस्ट्रेशन. नंबर टू, जे डेटा आमकां मेळटा फॉर ओनली 5 years, वी क्वेश्चन दॅट वी हॅव टू गेट मोर डेटा. वी रिक्वेस्टेड द स्पीकर, जी बील जी येताय, द वे दे आर बुलडोज्ड, बिल्स आर बुलडोज्ड विद इन 24 hours, 48 hours डिस्कशन्स टेक प्लेस. बिजनसाचो जो रूल बूक आहा, रूल बूक फॉलो करनासतना आज जायते डिसिजन आसा. सो एज विरूद दीस पॉयंट ऑल्सो वी रेज. ऑपोजिशनाचे आज हो सरकार, दीस सरकार हॅज फेल्ड. दीस इज अ सरकार नोन फॉर लिकेजीस एन्ड दे हॅव बेजिकली फेल्ड. सो वीथ सेवरल इशूज एन्ड क्वेश्चन्स दॅट वी हॅव रेज्ड इन दीस ड्युरींग क्वेश्चन आर, यू वील सी की आमकां रिप्लाय सारके दिना. वॉल्युमनसाच्या नांवान पेन ड्रायव्ह प्रोवायड करना. सो 48 hours मध्ये आमकां आन्सर येवपाक जाय. वेन वी आर सपोज टू स्टडी दीज आन्सर, वी स्टडी दीज अप्रोचीस. सो वी हॅव रिक्वेस्टेड दॅट द स्पीकर नॉट टू सस्पेंड अंडर 306, सस्पेन्शन ऑफ रुल्स घाताय अँड देन माय डेट जाय ते भाशेन बुलडोज करताय. दीस सेशन यू वील सी अ स्टडीड अप्रोच फ्रॉम ऑल द लेजिस्लेटर्स अँड आय एम कॉन्फिडंट. कित्याक आज आमी स्पीकरा सांगिलां की देशांतूय एक चेंज जाला, देशांत चेंज जाला अँड द स्पीकर इज द अल्टिमेट कस्टोडियन ऑफ द हाऊस. जो चेंज दिल्लीन जाला, म्हाका खात्री आसा 27 दिसांनी चेंज जातलें, बट द स्पीकर शूड नॉट बी प्रेशरायज ऑर शूड नॉट एक्ट ऑन प्रेशर बाय द रुलींग गव्हर्मेंट. ऑल द ऑपोजिशन MLA शूड बी गिवन सफिशियंट टायम टू रेज सेवरल इशूज रिगार्डींग गोवाज फ्युचर. कित्याक आज ह्या सरकारा कडेन बारीकशें तुमी चोयल्यार, वयता थिंगा इतलें करप्शन वाडलां, वयता प्रत्येक डिपार्टमेंटान. एक एकलो मंत्री इज द चीफ मिनिस्टर ऑफ देअर ओन पोर्टफोलियो. सो डेफिनेटली वी हॅव रिक्वेस्टेड द स्पीकर दॅट लायक ऑलवेज ही इज हाव दे प्रेशरायज दॅम, ही शूड नॉट एक्ट अंडर प्रेशर, ही शूड गीव अ चान्स टू द ऑपोजिशन. तुम्ही क्वेश्चनाचे सांगले, बट डेटा फक्त 5 वर्षांचा दिता, स्पीकरांनी किती एश्युरन्स दिला? स्पीकर वी ही सेड ही वूड कन्सिडर अँड ही वूड ट्राय अँड गीव हिज डिसिजन. जात किती, 5 वर्षां डेटा इज ओनली अप टू से फॉर एक्झाम्पल 2019 to 2024. बट इफ आय एम अ फर्स्ट टाइम लेजिस्लेटर, इफ आय वॉन्ट डेटा प्रायर टू 2019, हाऊ एम आय सपोज टू गेट, हाऊ एम आय सपोज टू कम्पेअर? सो फर्स्ट देर वॉज एब्सोल्युटली नो रिस्ट्रिक्शन. फर्स्ट एम रिस्ट्रिक्शन हाडलें की 5 sub-questions, 5 वर्सां माई रुलींग आनी ऑपोजिशनाक क्वेश्चन हाडपाची प्रथा आसली. दीस गव्हर्मेंट डजंट वॉन्ट टू फेस, ती प्रथा बंद केली. अँड यू कॅन सी सेवरल डेज देर आर क्वेश्चन्स रेज्ड बाय द रुलींग. सो दीस कॅन बी मॅच फिक्सिंग, द होल क्वेश्चन आर कुड बी मॅच फिक्सिंग. सो दीस इज ऑल्सो वॉट वी आस्क दी ऑनरेबल स्पीकर टू इंटरव्ह्यू. ओके, आणि तुम्ही खंयचे खंयचे विषय या असेंब्लीक काढतले? म्हणजे एड्युकेशन सेक्टर, जे NEP चे जे आज बिकॉज ऑफ द मिसमॅनेजमेंट, आणि दीस इज वन प्रायमरी इशू इन द एड्युकेशन सेक्टर. जी सर्क्युलर काले फॉर इन्स्टिट्यूशन अँड स्कूल्स विथ रिगार्ड्स टू एव्हरी वन हॅज टू रेजिस्टर विथ ॲक्सिस बँक, विथ PWD, जी अमाऊंट चोयल्या, डिलॅपिडेटेड कंडिशन जी बिल्डिंग आहे, इन्स्टिट्यूट आहे, सेफ नाही, कला अकॅडमी चो मोठो इशू, जो म्हादयचो इशू जावं, फायनान्शियलान जे FRBM एक्ट वायलेट करून, जे म्हाका दिसता आज हो सरकार जे वायलेशन करता, करप्शन करता, एम्प्लॉयमेंटाचो मुद्दो आतां वाडत आसा, आनी चोयल्यार वी आर 3.2% हायर दॅन द नॅशनल एवरेज. सो वे यू गो, म्हारगाय वाडले, जे बजेटान प्रोमीस केलां ते सगळ्यो पॉकेफार, हे 400 पार पॉकेफार म्हणटा ते भाशी, हे सगळे प्रोमीस केले ते पॉकेफार, दे आर अनेबल टू डिलिव्हर, दे आर जस्ट अनाउन्सिंग दीस. सो वी वील एक्सपोज दीस गव्हर्मेंट स्पेसिफिकली
every department you will see that in the health sector, the way people are, this alienation of lands, the way lands are sold all over the state, failure of the police, crimes, the way Goa is turning into a place where there is bouncers and police. So all these issues we will highlight in the interest of the state. Okay, any TCP badal ka aschena questions? TCP convergence, alienation of lands is what I have already asked, said that this mass alienation of lands, sale of reckless Goa, all these issues will be taken up. तर तुम्ही आउटसाईड असेंब्ली आमकां युनायटेड दिसल्या, लोकसभा इलेक्शन जावं मागीर तुमचे मिटींग्स पयले, पण इनसाईड इनसाईड हाऊस सगळे युनायटेड असतले अशें दिसता. सी वी आर सेवन टुगेदर, बट एज आय सेड वी आर अंडर द इंडिया अलायन्स. द सिक्स MLAs हॅव मेट अँड डिस्कस स्ट्रॅटेजीज, अँड एज अन ऑपोजिशन फायनली इट इज माय ड्युटी एज लिडर ऑफ ऑपोजिशन टू प्रोटेक्ट एव्हरी ऑपोजिशन MLA's राईट. सो आय वील स्टँड फॉर दॅट. काल आम्ही पहिले ते बेळगाव हंगा गोयचे बस त्यांच्यानी अडयले, आणि काहीतरी माध्यमिक खात्या त्याच्यानी प्रोटेस्ट केलं, सांगलं की जो कळसा प्रोजेक्ट असा तो 21 जुलै परत स्टार्ट करचे काम, नाल्या ते आणि चढ इथून प्रोटेस्ट करतले आणि जे रोड असा ते ब्लॉक करतले म्हणून. म्हाका सांगपाक जाय हे सगळी तियात पड केले, तियात केले जेन्ना देशाचे होम मिनिस्टर हे एक स्टेटमेंट दिल्लो, चीफ मिनिस्टराक कॉंग्रेच्युलेट केलो. कित्याक लागून कॉंग्रेच्युलेट केलो? की बाबा तुवें गोंयची म्हादय विकली म्हूण इलेक्शन रॅली तेणें सांगलो. हा मुखेलमंत्रीन आमी सांगलोलें की एक ऑल पार्टी डॅलिगेशन घेवन प्रधानमंत्री बरी वचपाक जाय म्हणून. मुखेलमंत्री कर्नाटकाचो पावलो, क्लियरन्स दिवपा मुखार सरले, डायवर्जन जालें. आमचो मुखेलमंत्री कितें म्हणटा हो मोठो प्रश्न आहा. सो डेफिनेटली दीस इश्यू एज वेल वी वील सिस्टमॅटिकली शो इन दी असेंब्ली हाऊ Goans have been cheated and our lifeline Madai has been robbed from them. तर काँग्रेस गव्हर्नमेंट आहा कर्नाटकान, आणि तो प्रोटेस्ट फेस करतो, पण गोयची बस हाडिली तेंच्यानी कदंबा, लोक येताले काँग्रेस ओ बीजेपी म्हणून हांव उलयना. हांव हिंगा गोंयकार म्हणून उलयता. वी कंडेम वॉट एवर द प्रोटेस्ट एन्ड वॉट एवर. आय एम टुडे अ गोंयकार फर्स्ट. पार्टी इज फॉर मी एफिलिएशन इज लेट. आय वॉज द फर्स्ट टू से इन द हाऊस दॅट इफ रिक्वायर्ड लेट अस ऑल रिझाईन to create pressure on the central government. Let us create this emergency type of a situation to save Madai. And why this government is not declaring tiger reserve? This situation, it is seen that all the airlines are being diverted. International airlines are going. And I had said after the parliamentary election that this will be seen. These are my words. 2 years ago, I said that this would be a ghost airport. And it is heading towards that. You see, GMR has given a tax revenue of how many crores of rupees? Why was it given this benefit? COVID a lok melne, loka barik loka ayenge sarkara padok na. Fakt enka ye crony capitalists hai. And it is now very late. Already I feel that Dabolim airport poda is already almost turned into a ghost town. Thank you.